80 वर्ष जुना असलेला अमृतांजन पूल पाडण्यास नागरिकांनी विरोध केला आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील सुमारे 187 वर्षे जुना असलेला आणि धोकादायक झालेला अमृतांजन पूल पाडण्याच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे MSRDC हरकती आणि सूचना देणाऱ्यांपैकी सुमारे 80% नागरिकांनी पूल पाडू नये अशी सूचना केल्याने MSRDC पुढे अडचण निर्माण झाली आहे. हा पूल आपल्या जागेत असल्याची नोटीस एका व्यक्तीने बजावल्याने जागा मालक तीच व्यक्ती आहे का या संदर्भात सविस्तर अहवाल देण्याची मागणी MSRDC जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाकडे केली आहे. अमृतांजन पूल पाडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लोणावळा ते खंडाळा या दरम्यान एक्सप्रेस हायवेला जोडणारा हा पूल धोकादायक झाला आहे. आत्तापर्यंत 40 हरकती आणि सूचना आल्या असून त्यामध्ये सुमारे 80% हरकती आणि सूचना या पूल पाडू नयेत या बाजूच्या आहेत. त्यामुळे अडचण निर्माण झाली असल्याचे MSRDC अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हा पूल जुना असल्याने तसेच सतत होणाऱ्या अपघातांमुळे धोकादायक बनला आहे. अनेक जण सेल्फी काढण्यासाठी या ठिकाणी थांबत असल्याने वाहतुकीची कोंडी होते, त्यामुळे पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान हा पूल आपल्या जागेत असल्याबाबतची नोटीस एका व्यक्तीने MSRDCच्या मुंबई कार्यालयात पाठवली आहे. त्यानुसार MSRDCने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयांच्या महसूल विभागाकडे या जागेबाबत सविस्तर अहवाल मागविला आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा या जागेशी संबंध आहे का हे स्पष्ट होऊ शकणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.